मित्रांनो, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटतं की जी स्त्री आपल्या घरी पत्नी होऊन येते आहे ती भाग्यशाली असावी. तिच्यामुळे आपल्या घराचा स्वर्ग व्हावा, आपल्या कुटुंबाची तिने चांगली काळजी घ्यावी आणि आपल्या कुटुंबात आनंद यावा. खूप पुरुषांच्या बाबतीत हे खरं देखील ठरतं. त्यांच्या घरात येणारी स्त्री ही आनंद घेऊन येते, संपूर्ण घरातलं वातावरण आनंदमय करून टाकते. भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची काही लक्षणं सांगितलेली आहेत. ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रिया ज्या घरात सून म्हणून जातात त्या घराला स्वर्ग करतात. त्यातलंच पहिलं लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी स्त्री, म्हणजेच धार्मिक स्त्री. जी स्त्री रोज भगवंताचे आणि तुळशीचे पूजन करते, घरात देवाजवळ दिवा लावते, तुळशीजवळ दिवा लावते, स्वयंपाक झाल्यावर ती देवाला नैवेद्य दाखवते, नंतर सर्वजण भोजन करतात, अशा स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते. अशा पवित्र वातावरणात राहणारे कुटुंब सुखी आणि समाधानी असते. दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती. जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानते, जास्त हव्यास करत नाही, अशा स्त्रीवर तिचा पतीही खुश असतो. काही स्त्रिया शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती आलीच पाहिजे असा अट्टाहास धरतात आणि त्यामुळे त्यांच्या इच्छा आणि मागण्या पूर्ण करता करता घरातल्या लोकांच्या नाकी नऊ येतात. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला कधी कधी वाईट काम सुद्धा करावी लागतात आणि त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून जर स्त्री समाधानी असेल तर तिच्या गरजा सुद्धा मर्यादित राहतील आणि त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागणार नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आनंदी होते. तिसरं लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावं. कशीही परिस्थिती आली तरी ती न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद तिच्यामध्ये असावी. वाईट प्रसंग असेल तर तिने आपल्या कुटुंबाच्या मागे अगदी धीटपणे उभं राहायला हवं. घरातली स्त्री भक्कम असेल तर कुटुंबावर आलेली वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. मंडळी, चौथं लक्षण म्हणजे राग न येणे. खरं तर हे अशक्य आहे की कधीच कुणाला राग येऊ नये, पण तरीही रागाचं प्रदर्शन कुठे आणि कसं करायचं याची जाणीव प्रत्येक स्त्रीला असायला हवी. अति राग येणं, चिडचिड करणं, कर्कश आवाजात बोलणं अशी लक्षणं स्त्रीमध्ये नसावीत. थोडक्यात काय तर रागावर नियंत्रण हवं. आपला राग योग्य पद्धतीने व्यक्त करता आला पाहिजे आणि त्याचा परिणाम सकारात्मक होईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. ज्या घरातल्या स्त्रिया सतत रागराग करतात, सारखी सारखी भांडणं करतात, त्या घरातून शांतता निघून जाते. म्हणून स्त्रीने शांत असावं. समोरच्याचं काही चुकत असेल तर नक्की बोलावं, परंतु परिस्थिती शांतपणे हाताळावी. पाचवं लक्षण म्हणजे समजदार स्त्री. जी स्त्री समजूतदारपणे वागते, सर्व समजावून घेते, जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही याचा स्वीकार करते, तसंच सर्वांशी चांगलं वागते, गोड बोलते, ती इतरांशी चांगले संबंध निर्माण करते, शेजारी पाजारी सगळ्यांची धरून राहते, वेळ प्रसंगी हेच लोक तिच्या कुटुंबियांना मदत करायला येतात. ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाकृती आकार असतो ती स्त्री खूपच भाग्यशाली असते. त्याशिवाय ज्या स्त्रीच्या पायाचे तळवे सर्पाकार म्हणजेच खोलगट असतात ती स्त्री आपल्या सोबत आनंद आणि सुख घेऊन येते असं म्हटलं जातं. या स्त्रिया बनवतात घराला स्वर्ग. मग मंडळी, याबद्दल तुमचं मत काय आहे? थोडंफार वेगळं असू शकतं, पण ते व्यक्त करा. कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत नक्की नोंदवा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.